तेरची लेक आणि तेरची सून दोघी पार्लमेंटमध्ये दिसतील. ही हेडलाईन आहे, तेरची सून आणि तेरची लेक दोघी पार्लमेंटमध्ये दिसतील. धाराशिव येथील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी कुटुंबियांसह तेर येथील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क. माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील, भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि मल्हार पाटील यांनीही यावेळी मतदान केले. तसं तर धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर आणि महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यात मुख्य लढत आहे. दरम्यान यावेळी माध्यमांशी बोलताना अर्चना पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांनी नागरिकांना मतदानाचं आवाहन केलं. ते नक्की काय म्हणाले पाहूयात. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना माझं हेच आव्हान आहे की उन्हाचे दिवस आहे, त्यामुळे लवकर सकाळी आपण जास्तीत जास्त मतदान करून घ्यावं. हे मतदान आपल्याला विकासासाठी करायचं आहे. आपल्या एका मतदानाने आपल्या धाराशिव मतदारसंघाच्या पुढच्या 5 वर्षाचा काय विकास होणार हे ठरणार आहे, त्यामुळे कृपा करून लोकांनी होऊ नये म्हणून मतदान न करणं असं करू नये. आजचा मतदानाचा आपला हक्क बजावून आपल्याला आपल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विकासाचा दिशा ठरवायची, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी मतदान करायचंय, लवकर करायचंय, म्हणजे उन्हाचा त्रास कोणाला होऊ नये म्हणून प्लीज काळजी घेऊन मतदान करा. तुमच्यावर आरोप केला जातोय, पैसे वाटले जात. मला नाही माहिती काय आरोप आहे. ज्यांना काही घेऊन जायला मतदारांपर्यंत नसतं ते असे आरोप करून मतदारांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. ज्यांच्याजवळ विकास मोदीजींनी केलेले 10 वर्षाची काम आहे आणि पुढचे अजेंडा आहे, त्यांना असे उद्योग करावे लागत नाही. मला माहित नाही कोणी आरोप केले आणि ते निवडणूक आयोग बघून घेईल. नाही, माझी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्रतेची विनंती आहे की 10 नंतर ऊन वाढतं, अगदी 43 डिग्रीच्या वर सध्या तापमान जात आहे, त्यामुळे आपण काळजी घ्यायला हवी. माझं आव्हान हेच आहे की तातडीने सकाळच्या सत्रामध्ये आपण मतदान कृपया करून घ्या, साधारण 10 पर्यंत मतदान करून घ्यावं अशी माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे. मोठ्या संख्येने आपण मतदान करायला हवं. लोकशाहीचा जो हा उत्सव आहे त्याच्यामध्ये आपण सर्वांनी आपला जो अधिकार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला अधिकार जो आहे तो आपण जरूर बजावा, ही मी आपल्याला आग्रहाची नम्रतेची विनंती करतो. 14 आणि 19 पराभवाची श्रृंखला आहे पाटील घराण्याची, ती यावेळेस असं तुटेल असं वाटतं का तुम्हाला? 14 आणि 19 निवडणुकीतली 19 निवडणुकीमध्ये काय झालं आपल्याला माहितीये, 14 माहितीये, 24 जनता पूर्ण ताकदीने महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे आहे. मोदी साहेब आणि विकास हे दोनच विषय मतदारांच्या मनामध्ये आहेत आणि त्यामुळे महायुतीचे उमेदवार जे आहेत त्या प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत. तुमच्या आत्या आणि पत्नी दोघी लोकसभेत जातील काय? निश्चितपणे माझ्या आत्या आणि पत्नी दोघी तेरची लेक आणि तेरची सून दोघी पार्लमेंटमध्ये दिसतील. ही हेडलाईन आहे, तेरची सून आणि तेरची लेक दोघी पार्लमेंटमध्ये दिसतील. धन्यवाद.